आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी. विधानसभा आमदारांच्या पाठोपाठ आता विधान परिषदेतल्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी शरद पवार यांच्या गटानं कंबर कसली आहे. त्यासाठी शरद पवार गटानं विधान परिषदेच्या उपसभापतींकडे 2 अर्ज दाखल केले आहेत. अजित पवार गटातील 5 आमदारांना अपात्र करण्याची मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गटानं बंडखोर आमदारांवर कारवाईचा बडगा उगारलाय. विधानसभेपाठोपाठ आता विधान परिषदेच्या फुटीर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याकरता पावलं टाकायला सुरुवात केली आहे. शरद पवार गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापतींकडे 2 स्वतंत्र अर्ज दाखल करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी हे अर्ज दाखल केले. जयंत पाटलांनी केलेल्या अर्जात आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, अमोल मिटकरी आणि अनिकेत तटकरे या विधान परिषदेच्या आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची मागणी केली आहे. तर जितेंद्र आव्हाडांनी रामराजे निंबाळकरांच्या अपात्रतेकरता अर्ज केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून विधान परिषदेच्या आमदारांवर कारवाई करण्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडकडून ही याचिका दाखल करण्यात आली असून उपसभापती कार्यालयामध्ये ही याचिका मिळाली असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये या याचिकेवर पूर्णत्वे अभ्यास करून सुनावणीला सुरुवात करणार असल्याची माहिती पुढे येत आहे. 2 जुलैला अजित पवारांनी पक्षात बंड करत शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सोबत 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्या बंडानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 जुलैला शरद पवार गटानं अजित पवारांसह 9 आमदार आणि 2 खासदारांवर शिस्तभंगाची कारवाई केली होती. पक्षविरोधी कारवाया आणि पक्ष प्रमुखांची परवानगी नसताना सत्तेत सहभागी झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तसंच विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्या 9 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. ज्या वेळेला हे सगळं प्रकरण इलेक्शन कमिशन कडे गेलेलं आहे, इलेक्शन कमिशनने दोन्ही बाजूला आपलं स्पष्टीकरण मागितलेलं आहे, आम्ही आमचं स्पष्टीकरण देणार आहोत. आता त्यांची जी काही भूमिका असेल ती ते इलेक्शन कमिशन कडे मांडतायत, आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही इलेक्शन कमिशन कडे मांडतो आहोत. आता शरद पवार गटानं विधान परिषदेतील आमदारांवर कारवाई करता कंबर कसली, पण अजित पवार गटातील या आमदारांविरोधात 2 स्वतंत्र अर्ज का करण्यात आले याविषयी राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राजकीय दबाव टाकण्यासाठी शरद पवार गटाकडून ही खेळी करण्यात आली नाहीये ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. तिकडे जालन्यातल्या आंतरवाली सराटी गावात आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सर्वपक्षीय बैठक थोड्याच वेळात सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात 7:30 ही बैठक सुरू होईल. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर सर्व सदस्य यावेळी उपस्थित असतील. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास सिद्ध करणं हे पहिलं काम आहे, त्याला आम्ही प्राधान्य देतो आहे. त्यावर डेडिकेटेड कमिशन, ती कमिटी, सगळे लोक काम करत आहेत आणि थोडा अवधी सरकारला दिला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांना देखील मी विनंती वजा आवाहन केलेलं आहे की सरकार पूर्ण बाजूने आहे मराठा समाजाच्या, पण जी काही मागणी अशी की जी आपण निर्णय घेऊन आपण कुणाची फसवणूक करू शकत नाही, आणि म्हणून जे आपण निर्णय घेऊ तो टिकला पाहिजे कायद्याच्या चौकटीवर. सुप्रीम कोर्टामध्ये देखील क्युरेटिव्ह पिटिशन पेंडिंग आहे, त्याला आपण सुप्रीम कोर्टाला देखील विनंती आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजची जी बैठक आहे त्या बैठकीचा प्रयत्न हाच असणार आहे की एक ब्रॉड कन्सेन्सस तयार करावा जेणेकरून आपल्याला कुठल्या मार्गाने पुढे जाता येईल, आणि मराठा समाज असेल किंवा वेगवेगळ्या समाजांचे या ठिकाणी जे काही प्रश्न समोर येत आहेत, आणि विशेषतः आता श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा समाजाचे काही प्रश्न ऐरणीवर आहेत, काही त्यांच्या मागण्या आहेत, काही इतरही मराठा समाजाच्या संघटनांच्या मागण्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा एक नीट एकत्रित विचार करून राज्याने याच्यावर राजकारण न होता समाजाच्या हिताचा निर्णय कसा घेतेल असा प्रयत्न त्याच्यामध्ये आम्ही करतो. दरम्यान विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलं पाहूयात. ओबीसी समाजातून आरक्षण नको ही भूमिका स्पष्ट आहे.
आणि सरसकट प्रमाणपत्र देण्याला सुद्धा त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा विरोध आहे. हे लक्षात घेऊन दोनही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि ओबीसी कुठल्याही समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला देता येणार नाही, त्यासाठी सरकारने काय तो मध्यस्थी मार्ग निवडावा आणि मराठा समाजाचा प्रश्न सोडवावा. तिकडे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देणार असाल तर मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांवर अन्याय का, असा प्रश्न काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलाय. सरकार निजामकालीन कागदपत्र पुरावे ग्राह्य धरतंय, पण शाहू महाराजांचे दाखले सरकार का ग्राह्य धरत नाही, हा कोणता न्याय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तर आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी त्याला उत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांनी तर फारच चुकीचा निर्णय घेतलेला आहे. मराठवाड्यातल्या मराठा समाजाचे दोन भाग केलेले आहेत. एक ज्यांच्याकडं निजामकालीन कागदपत्र आहेत, दाखले आहेत, पुरावे आहेत, त्यांना आरक्षण द्यायचं OBC मध्ये, आणि ज्यांच्याकडं ते पुरावे नाहीत म्हणजे जे गरीब माणसं आहेत, ज्यांना राहायला घर नाही, तर तो पुरावा कुठं सांभाळत बसणार दोन दोन तीन तीन पिढ्याचा, त्यामुळे त्याला ते मिळणार नाही. आणि त्याचबरोबर मराठवाड्यातल्या मराठा समाजाला मागासवर्गीय आरक्षण दिले, मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडं मारले? आणि माझा आक्षेप असा आहे की तुम्ही आज निजामकालीन कागदपत्र पुरावे दाखले ग्राह्य धरताय, पण मग शाहू महाराजांचे दाखले तुम्ही ग्राह्य धरत नाही, हा कुठला न्याय? मी सरसकट महाराष्ट्राला, मग पश्चिम महाराष्ट्रात येत नाही का? मग येतोय तर मग सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्यांना म्हणलं पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात असं ना. अरे मी आहे, तुम्ही जीव जा करतोय, मी सगळ्याला देणार आहे, एक बी नाही विभाग सोडत. सरसकट महाराष्ट्रात म्हणलं सगळे झाले, मी कोरडा पडू लागलोय बाबा. तिकडं ताकद लावा तुमची, इकडं माझ्याकडं नका लो. नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींनी मराठा कार्यकर्त्यांचा चांगलाच धसका घेतल्याचं चित्र आहे. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला. थेट नेत्यांनाच घेराव घालून मराठा कार्यकर्त्यांकडून आरक्षणाबद्दल जाब विचारला जातो आहे. आज धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर 2 दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनासुद्धा असाच घेराव घालण्यात आला होता, त्यामुळे इतर नेते मंडळींनी मराठा समाज बांधवांची धास्ती घेतल्याचं चित्र आहे. काही नेत्यांनी आपले राजकीय कार्यक्रम रद्द केलेत. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विकास कामांचं उद्घाटन पुढे ढकललं आहे, तर बावनकुळेंचा दौरासुद्धा पुढे ढकलण्यात आला आहे. काहीच नाहीये, मला त्यावर भाष्य करायचं नाहीये. मायादृष्टीने ज्या ज्या लोकांची नावं समोर येत आहेत, त्या विशिष्ट राजकीय पक्षाशी निगडीत आहेत, ते स्पष्ट आहे, त्यामुळे मला अधिक काय बोलायचं नाही त्याच्यावर. आमचे एक सहकारी मराठा आरक्षणाच्या संदर्भात उपोषणात बसलेले आहेत, त्याच्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात सर्व समाजाच्या भावना तीव्र आहेत. आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका भारतीय जनता पार्टीची सुरुवातीपासून आहे. आजही समाजाच्या भावना तीव्र आहेत. अशा परिस्थितीत एखादे राजकीय कार्यक्रम आपण करू नये अशी पक्षाची भावना असल्यामुळे खासदार आणि अन्य नेते यांनी आपले सगळे कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. सत्ता संघर्षाच्या प्रकरणात शिवसेनेच्या आमदारांची प्रत्यक्ष सुनावणीची वेळ आता ठरली आहे. 14 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता विधानसभा अध्यक्षांच्या समोरच या सुनावणीला सुरुवात होईल. शिवसेनेच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 अशा सर्व 54 आमदारांची एकत्र सुनावणी होईल. एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी घेण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना आमदार अपात्रतेबद्दल सुनावणी पुढच्या आठवड्यात, प्रत्यक्ष सुनावणी. राहुल नार्वेकर घेणार सुनावणी. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता पुढच्या आठवड्यात 14 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. याकरता दोन्ही गटाच्या शिवसेनेच्या आमदारांना नोटिसा बजावण्यात आली आहेत. या सर्व आमदारांना विधिमंडळ अध्यक्षांच्याकडून प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडण्याचा अधिकार देण्यात येणार आहे. तसंच यावेळी सर्व आमदारांना आपल्याकडच्या काही अतिरिक्त पुरावे असतील तर तेही सादर करावेत असं सुद्धा सांगण्यात येणार आहे. ही सुनावणीची प्रक्रिया कशी पार पडेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. पुढच्या आठवड्यात सुनावणीला सुरुवात होईल.
सुनावणीसाठी शिवसेनेच्या सर्व गटांना नोटीसा बजावण्यात आली आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 40 आमदारांना नोटीस बजावली गेली आहे. उबाठा शिवसेनेच्या 14 आमदारांना सुद्धा नोटीस देण्यात आली आहे. अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र युक्तिवाद करावा लागेल. अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतः प्रत्यक्ष ही सुनावणी घेणार आहेत. एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी घेण्याचा प्रयत्न असेल. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या सुनावणीवरून टोला लगावला आहे. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे, आमची बाजू खरी आहे असा विश्वास व्यक्त केला आहे. म्हणजे एवढ्याला सुनावणी संपून निकाल द्यायला हवा होता. विधानसभा अध्यक्षांनी एव्हाना ही सुनावणी संपून निकाल द्यायला हवा होता. पण घटना असेल, संविधान, कायदा, विधिमंडळाचे नियम सगळे धाब्यावर बसून हा इतका उशीर केला जातो. राहुल नार्वेकर जी अत्यंत उत्कृष्ट वकील आहेत आणि मला वाटतं नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे नार्वेकर जी आपला निकाल देतील, सुनावणी घेतील, निकाल देतील. त्यामुळं निकालाची वाट बघू. जी कारवाई होईल ती कारवाई नियमानुसार आणि घटनेत दिलेल्या सर्व तरतुदींचं पालन करून केली जाईल. सर्वांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल आणि योग्यरित्या हिअरिंग झाल्यानंतर आपण निर्णय घेऊ. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी एक सूचक वक्तव्य केलं होतं. मेरिटच्या आधारावर ते क्रांतिकारक असा निर्णय देतील. त्यामुळेच या नोटीसी बजावलेल्या आमदारांसह सगळ्या राज्याचं सुद्धा विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष लागलेलं असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे भाऊसाहेब वाघचौरे यांनी उबाठा गटात प्रवेश केल्यानंतर बबनराव घोलप चांगलेच नाराज झाल्याची चर्चा होती. आता त्यांनी घोलप यांनी उपनेतेपदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. वाघचौरे शिर्डीतून उमेदवार राहणार असल्याच्या चर्चेमुळे घोलप नाराज होते. शिर्डीच्या संपर्कप्रमुखपदी आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्यानं असंतोष धुमसत होता. आमचं एकदम स्वाभाविक आणि साधं मागणं आहे. ज्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला साहेबांना भेटायचं आहे, आम्हाला सांगायचं आहे आम्हाला कोण पाहिजे, ही एक संधी मिळून द्यावी. आणि जो काही प्रकार घडला त्या प्रकाराचा प्रकाश जो झाला पाहिजे त्याचा खुलासा झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी केली. भाऊसाहेब वाघचौरे यांनी पक्षात प्रवेश केला याचा अर्थ त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे का? अधिकृतपणे निवडणुका जाहीर झाल्यात का? तसं काही नाही. तर काहीतरी एक थोडं गैरसमज आहे. काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबींचा तपास करण्याची गरज पडते त्या मतदारसंघामध्ये. बाकी पक्ष जागेवर आहे, पक्षामध्ये कोणती गडबाजी नाही. पक्षामध्ये नाराज का व्हावं? ते अनेक वर्ष मंत्री राहिलेले आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या कन्या नाशिकच्या महापौर झालेल्या आहेत. पक्षानं प्रत्येकाला काही ना काहीतरी आपल्या ऐपतीनुसार दिलेलं आहे. तसं घोलप कुटुंबांना सुद्धा सातत्यानं काही ना काही मिळत राहिलेलं आहे. उद्धव साहेबांच्याही म्हणत होतं मी यावं, माझ्याही म्हणत होतं शिवसेनेमध्ये राहावं. आणि आज मी शिवबंधन बांधून आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशानं खऱ्या अर्थानं मी कामाला सुरुवात केलेली आहे. आणि येत्या काळात आणि ज्या दिवसापासून मला त्यांनी आदेश दिला त्या दिवसापासून मी शिवसेनेचं काम करतो आहे. यासोबत महाराष्ट्राची खबर बातमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. जगासोबत चालायचं तर अपडेट राहावंच लागेल, पण रील्सच्या जमान्यात वेळ आहे कोणाकडे? पहा ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बातम्या, 100% बातम्या संध्याकाळी 6:52 फक्त न्यूज 18 लोकमत वर. पुढचे काही दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज आहे. शहापूरच्या विहिगाव इथे प्रसिद्ध अशोका धबधबा हा गेल्या काही दिवसांपासून वनविभागानं बंद केला होता आणि या सगळ्या परिसरामध्ये धबधबा परिसर सुशोभित करण्यासाठी आणि पावसाळ्यात इथे पर्यटकांना येऊ न दिल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला होता, पण आता हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय. जळगावच्या रावेरमधल्या फळबाजारात सीताफळांची आवक सुरू आहे आणि 80 ते 140 रुपये किलोपर्यंतचा भाव त्याला मिळतोय. पुढच्या महिन्यात सीताफळाची आवक मोठ्या प्रमाणात होईल आणि ही सीताफळं बाजारपेठेत उपलब्ध होतील असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय.
मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. धरणाच्या वर्षा बाजूची सर्व लहान मोठी धरणं जवळपास 80% भरली आहेत. नाशिक जिल्ह्यातलं गंगापूर धरण पूर्णपणे भरलंय. या धरणातून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदी पात्रात विसर्ग केला जातोय. तब्बल 3 महिन्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागावर पावसानं कृपा केली. 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे 2 धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत आणि काही पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे मनमाड नांदगाव त्याचबरोबर येवला भागात रिमझिम वगळता पाऊस झाला नाही, त्यामुळे पाणी टंचाईसोबत सिंचनाची समस्या कायम आहे. बीड जिल्ह्यामध्ये भर पावसाळ्यात पाणी टंचाईचं संकट आहे, कारण केवळ 15 दिवस तिथे पाणी मिळते. नागरिकांना टँकरचा वापर करावा लागतोय. 5000 लिटरच्या टँकरसाठी 800 रुपये मोजावे लागतात. 143 धरणांमध्ये केवळ 12% पाणीसाठा आहे. ऐन पावसाळ्यातही दुष्काळाचं संकट कायम आहे. मनमाड बाजार समितीसह किरकोळ बाजारामध्ये टोमॅटोच्या दरामध्ये मोठी घसरण झाली. 4 ते 5 रुपये भाव मिळतोय आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला टोमॅटो फेकून संताप व्यक्त केला. टोमॅटोला पुन्हा मातीमोल भाव मिळतोय, त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. जुन्नरमधली दृश्य आहेत. नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोला किलो मागे 3 ते 4 रुपये आणि क्रेट मागे 60 ते 100 रुपयांचा भाव मिळतोय. भाव पडल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी हातात टोमॅटो घेत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या दरात वाढ होते. केंद्र सरकारनं मोठे घाऊक आणि किरकोळ साखर विक्रेते त्याचबरोबर व्यापारी आणि प्रक्रियादार यांच्यातील उपलब्ध साठ्याची माहिती संकलित करण्याच्या सूचना त्यामुळे दिल्या आहेत. साखरेची उपलब्धता त्यामुळे निश्चित होऊ शकेल. साठेबाजीला पायबंद घालण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय. वेलचीच्या मागणीत वाढ झाली. परिणामी 1 किलो वेलचीचा दर 3000 रुपयांपर्यंत पोहोचला. यावर्षी वेलचीच्या उत्पादनात 20 ते 30% घट झाली आणि त्यामुळे ही दरवाढ कायम राहील असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवलाय. वर्ध्यातल्या मुसळधार पावसामुळे सेलू तालुक्यातल्या टाकळी आणि बोरखेडी लहान प्रकल्प 100% भरलेत. या प्रकल्पाच्या सांडव्यातून 4 सेंटीमीटरनं विसर्ग नदीत पात्रात सोडला जातो. दोन्ही प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकेल. जळगावमधली बातमी. अमळनेर तालुक्यातल्या पांझरा नदी परिसरात बिबट्याचं एक पिल्लू विहिरीत पडलं होतं. वनविभागाला बद्दलची माहिती मिळताच त्यांनी बिबट्याच्या पिल्ल्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढलंय. याच परिसरात मादी बिबटे असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात. अवघ्या महाराष्ट्राला गौतमी पाटीलनं बेड लावलं. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना गावोगावी प्रचंड प्रतिसाद मिळतो. वाढदिवस असो किंवा अन्य कुठलाही कार्यक्रम, गौतमीच्या कार्यक्रमात तरुणाईची मोठी क्रेज असते. रविवारी सुद्धा अशाच एका दहीहंडीच्या कार्यक्रमाला गौतमी पाटीलनं हजेरी लावली. आपल्या दिलखेचं कादं आणि तालावर प्रेक्षकांना गौतमीनं थिरकायला भाग पाडलं. त्याच वेळेला मंचावर गौतमीचा पाय अचानक घसरला आणि लचकला, त्यामुळे क्षणार्धात गौतमी मंचावर खालतीच बसली. काही क्षण तिला उठताच येईना. अचानक तिचे अंगरक्षक जवळ आले आणि त्यांनी गौतमीला उठायला मदत केली. मात्र दुखापतीची पर्वा न करता गौतमी पुन्हा नाचायला लागली आणि तिनं उपस्थितांची वाहवा मिळवली. पाय घसरल्यानं गौतमीला फारशी दुखापत झाली नसल्याचं स्पष्ट झालंय. मात्र या घटनेमुळे काही क्षणासाठी का होईना, पण गौतमीच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.